कोण्यावर कसा निर्बंध करायचा हे या माध्यमातून शिकवलं झालं आणि एकंदरीत जे शाळेमध्ये जवळपास 2000 विद्यार्थ्यांना या माध्यमातून आम्ही सायबरचं ट्रेनिंग देण्यात यशस्वी झालो आहे. हा गणपती केवळ एक विद्यार्थ्यांचं तरी स्थान असलं ते एक सामाजिक मोठ्या प्रमाणात उपक्रम आमच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेला आहे. याच्यामध्ये विशेषतः सर्व महिलांचे उपवास असतात. महिलांनी वेगवेगळ्या पद्धतीचे रचना गाण्याची रचना केली आहे. त्याच्यामध्ये सामाजिक हिताचं हे दूरदृष्ट घेऊन महिलांच्या होणारे अत्याचार ते कसे थांबवायचे हे सुद्धा या माध्यमातून शिकवण्यात आलेलं आहे. आणि म्हणून हा गणपती एक वेगळा आगळा वेगळा गणपती आहे. बरोबर सामाजिक हित आणि राष्ट्रीय हित सुद्धा जपत येईल. गेले 10 दिवस आमचे पूर्ण स्टाफ हा 24 तास फुल डेशनच्या कामात कार्यरत असल्यामुळं त्यांना त्याची उणीव बसू नये की त्याच्यामधून त्यांना एक गणपतीची सेवा करायला मिळाली, गणपतीची पूजन करायला मिळालं पाहिजे आणि गणपतीच्या पूजनमधूनच एक आध्यात्मिक त्यांना सेवा करता आली पाहिजे हा त्याच्या मागचा मोठा उद्देश आहे. आणि म्हणून कर्मचारी अधिकारी कर्मचारी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी एक महिला